शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवरती तोफ डागली आहे. 3.5 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा साक्षीदार असल्याचं सांगत कदमांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. 3.5 वर्षांपूर्वी नेमकं काय झालेलं होतं पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवसेना आणि ठाकरे गटात जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत, तर ठाकरे गटाचे संजय राऊत शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर तुटून पडतात. यावेळी एका जुन्या घटनेचा संदर्भ रामदास कदमांनी दिलाय. 28 नोव्हेंबर 2019 राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाचं संपादक पद सोडलं होतं. सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे देण्यात आलेली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय संजय राऊतांना आवडला नव्हता अशी खळबळजनक माहिती रामदास कदमांनी दिलेली आहे. ज्यावेळेला सामनाच्या संपादक पदी रश्मी वहिनी यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली त्यावेळेला माझ्या समोर किती अश्लील भाषेमध्ये आपण शिव्या घातल्या होत्या त्यांना दोघांनाही, उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनीना. हे कदाचित आपण विसरला असाल, मी विसरलो नाही. रामदास कदमांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय भूकंप आला, कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. 2019 राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं या सगळ्या राजकीय घडामोडीत संजय राऊत आघाडीवर होते आणि त्यात संजय राऊतांविषयी रामदास कदमांनी गौप्यस्फोट केलाय. परिणामी रामदास कदम यांच्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. फक्त रामदास कदमांना उशिरा या सगळ्या गोष्टी सुचतात. त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं, आताच काय या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. कारण रामदास कदम जे शिवसेनेचे नेते राहिलेत हे सुद्धा म्हणतं काय काय बोलत होते काय काय नाही सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता शिव्याकडीला ऊत आणण्याची गरज नाही. राज्यामध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात झालेलं सत्तांतर आणि त्याआधी शिवसेनेत पडलेले 2 गट याचे पडसाद अजूनही उमटतायत. दोन्ही बाजूंकडून कटुता कमी न होता त्यांच्यातलं राजकीय वैर वाढतच चाललंय आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि ठाकरे गटातले नेते एकमेकांवर तुटून पडतायत. आता रामदास कदमांनी संजय राऊतांवर केलेला आरोपही त्याच मालिकेतला एक भाग असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.